नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांच्या ताब्यातून तो मृतदेह पुन्हा गायब झाल्याप्रकरणी कामात हयगय केली म्हणून गंभीर दखल घेत मंगळवारी पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी 2 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले. रामदासपेठ पोलीस स्टेशन ठाण्याच्या हद्दीतील दर्शन शुक्ला हा युवक गांधीग्राम येथे कावड घेऊन गेला होता. मात्र तो घरी न आल्याने त्याच्या आईवडिलांनी त्याची शोधाशोध सुरू केली. रामदासपेठ पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिल्यानंतर त्याचा मृतदेह बोरगाव वैराळे येथे नदीमध्ये सापडल्याची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी मृतदेह पाहिला होता व 2 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मात्र मृतदेह पुन्हा वाहून गेला. या प्रकरणी मृत युवकाच्या आईवडिलांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. पोलीस अधीक्षकांनी मंगळवारी पोलीस कर्मचारी नेमाळे व झापर्डे या दोघांना निलंबित केले आहे. दर्शन दुबे हे दिनांक 30/8/2021 पासून मिसिंग झाल्याबाबत पोलीस स्टेशन रामदासपेठ येथे तक्रार नोंद केली करण्यात आली. त्यानंतर या मिसिंगचा शोध चालू असताना या दरम्यान दिनांक 1/9/2021 उरळ पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की बोरगाव वैराळे येथे एक नदीत प्रेत वाहून आलेला आहे. तर या अनुषंगानं तेथील ठाणेदार श्री वडतकर यांनी पोलीस हेड कॉन्स्टेबल झाकर्डे व पोलीस कॉन्स्टेबल नेमाडे यांना त्या ठिकाणी पाठवलं. त्या ठिकाणी पाठवल्यावर सदरचं जे प्रेत आहे त्याची ओळख पटवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला व रात्र झाल्यामुळे ते प्रेत तिथून ते आणू शकले नाही. ते आणू शकले नाही तर ते तिथून त्या दिवशी दुसऱ्या दिवशी ते प्रेत तिथं मिळालं नाही. ही त्यांची निष्काळजीपणा झाल्यामुळे त्यांच्या विरुद्ध माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. व सरदारचं प्रेत शोधण्यासाठी बोरगाव वैराळे येथून ते जळगाव जिल्ह्यात ज्या ठिकाणी तापी नदीला पूर्ण नदी मिळते तिथपर्यंत गाडगे बापा पथक पिंजर हे शोध कार्य करीत आहे. व तिथून हातनूर धरणापर्यंत तापी नदीतून हातनूर धरणापर्यंत त्याचं शोध कार्य चालू केलेलं आहे. तिथून आज तिथपर्यंत शोध घेतला परंतु त्याचं प्रेत मिळून आलेलं नाही आहे. सध्या तिथून परत बोरगाव वडराळेपर्यंत परत ते पथक शोध कार्य करीत येत आहे.